बऱ्याचदा आज मुलं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जुगार असेल ह्या सगळ्या गोष्टीकड व्यसनाकड वेगवेगळ्या वळण्याचं त्यांचा आपल्या कल दिसून येत आहे. परंतु ग्रामीण भागात मागच्या काळामध्ये कुस्त्या करणं, तालीम करणं, घराघरातून एखादं तरी मुलगा तालीममध्ये आपला पहिलवान झाला पाहिजे ही मानसिकता त्या कुटुंबातली होती. परंतु ह्या वैज्ञानिक प्रगती झाली त्या झपाट्यानं त्याचं इतकं नुकसान ग्रामीण भागात बघायला मिळतं की मुलं शारीरिकदृष्ट्या आपल्याला कमजोर दिसतात. म्हणून संस्थेचे यांच्या मानस असा आहे की आपण जर ह्या भागामध्ये कुस्त्या करण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार नव तरुणाच्या मनामध्ये पेरत असताना आपण पहिलवान झालो पाहिजे, पण तब्येतीच्या पहिलवानाबरोबर विचारांचा देखील पहिलवान त्या ठिकाणी त्या बाबतीत घडावा म्हणून हे तिसरं वर्ष त्या ठिकाणी कुस्त्या आपण आयोजन केलेलं आहे संस्थेच्या वतीने. तर ह्या कुस्त्या मला वाटतं पहिलं कुस्ती आहे ते 31,000 रुपये पारितोषिक आहे. ते कुस्ती तुम्हाला पॉम्पलेट दिले कुणाच्या वतीने कुणाच्या कुस्त्या खेळत सविस्तर बोलण्यात वेळ जाईल. त्यानंतर त्या कुस्तीला 31,000 रुपये प्रथम पारितोषिक आहे आणि चांदीचा गदा आहे. तर दुसरं पारितोषिक जे आहे ते 21,000 रुपये रोख बक्षीस आहे आणि एक मोठी ट्रॉफी आहे. तिसरं बक्षीस जे आहे ते त्या ठिकाणी 11,000 रुपये रोख आणि चांदीचा गदा त्या तिसऱ्या ह्याला येणाराला आहे. त्याचबरोबर एक वेगळं काहीतरी आपण केलं पाहिजे. जसं सरकार महिलांना बाहेर सवलत देण्याचा प्रयत्न करतं, 50% आरक्षण आधी ST सवलत दिल्या, राजकारणात दिल्या, मग कुस्तीमध्ये पण महिलांचा समावेश मुलींचा मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्याही ग्रामीण भागातील मुलींना त्या ठिकाणी कुठेतरी वाव मिळावा आपल्या असलेल्या कलेला, त्यामुळं त्यांच्याही त्या ठिकाणी संस्थेच्या वतीनं मुलींचा देखील कुस्ती स्पर्धा त्या ठिकाणी 3 एक विशेष अशा कुस्त्या भरवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले. त्यांनाही प्रथम बक्षीस 11,000 रुपये आहे, ट्रॉफी आहे. द्वितीय बक्षीस त्या ठिकाणी 7,000 रुपये आणि ट्रॉफी आहे. तृतीय बक्षीस जे आहे ते 5,000 आणि ट्रॉफी आहे. अशा पद्धतीनं ह्या महत्त्वाच्या कुस्त्या आणि 100 रुपयेपासून 31,000 रुपयेमध्ये त्या भागात जी येणारी मल्ल आहे त्या सर्वांना त्या ठिकाणी वाव मिळावा म्हणून प्रत्येकाची कुस्ती होईल असा मानस त्या ठिकाणी संस्थेचा आहे. आणि नक्कीच सगळ्यांनी या कुस्तीचा जास्त हा स्पर्धा ह्या वरळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे शनिवार दिनांक 27/4/2024 रोजी दुपारी 4 वाजता नागडा हत्ती यांच्या शेतामध्ये आहे.